सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी बोर्डाचा इंग्रजीचा जो ऐंशी गुणांचा पेपर असतो ऐंशी गुणांची जी ॲक्टिव्हिटी सीट असते ती ॲक्टिव्हिटी सीट कशी सोडवायची त्याच्यामध्ये कोणता भाग अत्यंत महत्वाचा आहे कोणता भाग सोडवल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त मिळ मार्क मिळू शकतात याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला आजच्या भागामध्ये केलं जाणार तरी आपण आप हा संपूर्णच्या संपूर्ण भाग बघायचा आहे म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका असतील त्या सर्वच्या सर्व निघून जाणार आहेत मित्रांनो इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये प्रश्न पहिला क्वेश्चन नंबर वन हा त्याच्यामध्ये ए असतो ए रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो ज्याला एकूण गुण असतात बारा जस की आपल्याला माहितच आहे या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातला पंधरा ते वीस ओळीचा उतारा दिला जातो आणि त्याच्यावर आधारित एकूण ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह ए सिक्स अशा एकूण सहा ऍक्टिव्हिटी दिल्या जातात आता बघा ह्या उतार्याखाली आपण बघतोय ए वन ऍक्टिव्हिटी मित्रांनो वन ॲक्टिव्हिटी ही अतिशय सोपी असते विधाने पूर्ण करा चुकी बरोबर म्हणजे ट्रू फॉल्स रिअरेंज द सेंटेन्सेस इथं बघा रीड द फॉलोइंग सेंटेन्स चूज द करेक्ट वन इथं आपल्याला एक वाक्य दिलेलं दिले आहे आणि त्या वाक्याच्या खाली चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडून इथं उत्तर आहे गुरु नायक कन्सल्ट द ॲस्ट्रोलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू मी आता इथं आपल्याला डायरेक्ट उत्तर सांगणार आहे कारण जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो याचा पर्याय डी बरोबर आहे गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्ही हा पूर्ण भाग लिहून त्याच्या पुढे हा पर्याय लिहायचा आहे हा ये वन नंबर टाकायचा हे लिहिण्याची गरज नाही ही, ही सूचना आता आपण दुसरं वाक्य बघू गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हु ट्राई टू किल हिम याचा पर्याय आहे ए टू टेक रिव्हेंज बदला घेण्यासाठी तिसरं वाक्य आहे द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल ऑफ द फॉलोविंग ॲक्सेप्ट सस्पिशियस संशयास्पद आणि चौथ आहे द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक लिव्ह हिज विलेज अगेन ही वुड बी फेस डेंजर आपला जर संपूर्ण भाग वाचायचं म्हटलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपल्याला इथं मी डायरेक्ट वाक्य वाचलंय आणि त्याची उत्तरं सांगितलेली आहेत इथं तुम्हाला परीक्षेत फक्त एक काळजी घ्यायची ती म्हणजे हे जे वाक्य पूर्णच्या पूर्ण वाक्य लिहून काढायचं आणि त्याच्या पुढे जो पर्याय तुम्ही लिहिणार आहात तो पर्याय लिहून त्याला अधोरेखित करायचं आहे ही ए वन ऍक्टिव्हिटी अतिशय सोपी असते इथं आपल्याला ट्रू ऑर फॉल्स रिअरेंज कम्प्लीट द सेंटेन्स चूज करेक्ट सेंटेन्सेस अशा प्रकारच्या सूचना असलेली विधान इथं येत असतात ऍक्टिव्हिटी येत असतात किंवा तुम्ही ये नंबर टाकायचा आणि त्याचं उत्तर जरी लिहिलं तरी चालतंय हे सुद्धा लक्षात ठेवा आता आपण याच उत्तराच्या खालची जी ऍक्टिव्हिटी आहे ये टू ऍक्टिव्हिटी ए थ्री ए फोर ये फायव्ह या सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी काय आहेत आणि त्यांची उत्तरं कशी लिहायला पाहिजे हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे इथं ए टू ॲक्टिव्हिटी दिलेली व्हॉट वॉज द लोड ऑन द ॲस्ट्रॉलॉजर्स माइंड आता हा उतारा लिहिल्या वाचल्यानंतर आपल्याला याचं उत्तर सहजपणे लिहिता येणार आहे व्हॉट वॉज द लोड ऑन द ॲस्ट्रॉलॉजर्स माइंड हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याच्या मनावर कशाचा लोड म्हणजे ताण होता ही ए टू ऍक्टिव्हिटी आणि ए थ्री ऍक्टिव्हिटी थोडी किचकट असते ज्याचं उत्तर एका एक ठिकाणी आपल्याला सापडत नसतं प्रश्न आहे द ॲस्ट्रॉलॉजर हॅज चेंज हिज अपियरन्स ॲड हिज पर्सोना व्हेन ही अराईवड इन द सिटी गिव्ह स्पेसिफिक रिझन्स ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणजे ज्योतिषाने हॅज चेंज म्हणजे बदललेले आहे हिज अपिअरन्स म्हणजे त्याचा मुखवटा व्हेन हिज पर्सना अँड हिज पर्सना आणि त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते बदललेलं आहे व्हेन ही हरायव्ड इन द सिटी चेहरामध्ये आल्यावर त्याने त्याचा चेहरा त्याचं दिसणं बदललेलं आहे त्याची वेशभूषा बदललेली आहे उताराच्या आधारे तुम्हाला कारण द्यायची आहेत ही जी एकूण तीन ऍक्टिव्हिटीज आहेत कोणत्या कोणत्या ए वन ए टू आणि ए थ्री याची उत्तरं तुम्हाला या उतऱ्यामध्येच सापडत असतात परंतु याच्या नंतरची जी ए फोर ए फाईव्ह आणि ए सिक्स ॲक्टिव्हिटी असते यांची उत्तरं तुम्हाला उतार्यात सापडत नसतात हे पक्क लक्ष ठेवायचे आपल्याला तर आपण आता बघतोय ए फोर ऍक्टिव्हिटी काय आहे ए फोर ऍक्टिव्हिटी ही असते पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे आपल्या स्वमत व्यक्त करण्याची ऍक्टिव्हिटी ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत काय आहे ते विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून चार ते पाच ओळीमध्ये लिहावं लागतं जसं की तर प्रश्न दिलेला आहे एन युअर ओपिनियन वॉज इट ट्राइड फॉर द एस्ट्रोलॉजर

जे त्याच्याकडे येणारे अनोळखी लोक आहेत त्यांच्यावर काही अनसस्पेक्ट सस्पेक्ट म्हणजे संशय येणे अनसस्पेक्टिंग म्हणजे त्यांच्यावर काही संशय येणार नाही असे जे त्याच्याकडे येणारे अनोळखी व्यक्ती आहेत यांच्यापासून त्यानं त्यांची खरी आयडेंटिटी लपवली होती इन युअर ओपिनियन तुमचं काय मत आहे हे बरोबर होतं का चूक होतं हे तुम्ही एकंदरीत उतार्या वाचल्यानंतर उतार्या एकही शब्द न घेता उतार्यातला कुठलंही वाक्य इथं न लिहिता तुम्हाला ते मत तुमच्या मनाने पाच ते सहा ओळीमध्ये लिहायचंय तसच याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी डूए डायरेक्टेड किंवा इथं लँग्वेज स्टडी म्हटलं जातं आणि इथं तुम्हाला दोन विधानं दिली जातात ज्याच्या समोर सूचना असतात किंवा त्याचे पर्याय दिलेले असतात आता इथं दिलेले बघा आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चेंज टू पीप इन टू द वल चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ निगेटिव्ह म्हणजे या वाक्याचं नकारार्थी असलेलं यातलं तुम्हाला वाक्य सापडायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला आय शुड नॉट इथ हे डीप बरोबर पर्याय आहे नकार आय शुड नॉट इथं नॉट वापरलं आहे दिलेल्या वाक्यात नॉट आहे का नाही आणि नॉट वापरल्यानंतर इथं जो डेड शब्द वापर आहे डेड याचा विरुद्धार्थी शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या वाक्यात कोणताही बदल केला नाही कारण जो बदल करायचा होता तो आपण इथंच केलेला आहे एक इथं नॉट वापरलं आणि दुसरं इथं डेडच्या जागेवर अलाहिव हा शब्द वापरलेला आहे त्याच्यानंतर दुसरं व्याकरणाचं वाक्य आहे राईड नाऊन फॉर्म्स ऑफ द फॉलोविंग सेटलचं सेटलमेंट डेडचं च डेथ आणि ए सिक्स ॲक्टिव्हिटी आहे राईड अँटॉनिम्स ऑफ द फॉलोविंग फ्रॉम द पॅसेज मित्रांनो या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवणार आहात ती म्हणजे इथं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एक शब्द अशा बऱ्याच प्रकारच्या सूचना इथं येऊ शकतात इथं वर विचारलेला प्रश्न सुद्धा याच कॅटेगरी मधला आहे इथं चुकून इथं आलेला आहे तो नंतर अशा पद्धतीने येणार नाही इथं व्याकरणच असतं शब्द संग्रहावर आधारित प्रश्न इथं नसतात फक्त इथे लक्षात ठेवायचे तुम्हाला फ्रॉम द पॅसेज असेल तर दिलेल्या शब्दांची समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द ही तुम्हाला पॅसेजमधून म्हणजेच उतार्यामधून सापडायची असतात राईट अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आणि राईट शिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायला पाहिजे होती ते मी आपल्याला परत एकदा दाखवून देतोय चला कशी उत्तर असायला पाहिजे होते आपण एकदा बघूया मित्रांनो येत्या लक्षामध्ये बघा प्रश्न उत्तर पत्रिकेमध्ये कसं लिहायचं ते बघा म्या मार्जिन मध्ये तुम्ही इथं जी मार्जिन आहे त्याच्या बाजूला एक रेष ओढायची आणि मार्जिनमध्ये क्वेश्चन वन कंसामध्ये ए त्याचा कंस बंद करायचा त्याच्यानंतर ए वन ॲक्टिव्हिटी मार्जिनच्या नंतर लिहायची पुढं इथं ए वन लिहिल्यानंतर डॅश करायचं आणि डॅश केल्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे परीक्षे जे क्रमांक आहेत हा पहिला क्रमांक त्याच्यापुढं डी उत्तर बरोबर लिहून काढायचं त्याच्यानंतर दुसरा क्रमांक टाकायचा दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर ये हा पर्याय होतो तो लिहून काढला तिसरा क्रमांक टाकला त्याचा उत्तर बी क्रमांक होता तो लिहिला चौथा क्रमांक टाकला आणि त्याच्या पुढं बी हा पर्याय फेस डेंजर हे उत्तर होतं ते लिहून काढलं त्याच्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणार आहात ये टू असं लिहायचं आणि त्याच्या पुढं तुम्हाला परीक्षेतला प्रश्न बिलकुल लिहायचा नाही त्याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला इथं दिलेल्या पद्धतीने तीन ते चार ओळीमध्ये किंवा जास्त ओळी होत असतील तर जास्त ओळी उत्तर लिहा त्याच पद्धतीनं ए थ्री जी ॲक्टिव्हिटी असते ए थ्री ए थ्री ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे ए थ्री ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा ए थ्री टाकायचं वाटलं तर उत्तराच्या खाली एक रिकामी सोडायची आणि त्याच्या खाली तुम्हाला काय करायचंय थ्री नंबर टाकायचा ये थ्री म्हणजे ऍक्टिव्हिटी थ्री व त्याच्या पुढी तुम्हाला जे उत्तर लिहायचं आहे आधारे असल तिथं दिलेल्या पर्यायापैकी असेल जे काही उत्तर असेल ते अशा पद्धतीनं लिहून काढायचं आहे मित्रांनो <coughs> क्वेश्चन वन ए असं लिहा आणि त्याच्यापुढं ए वन ए टू ए थ्री ॲक्टिव्हिटीची उत्तरं ही उत्तार्याच्या आधारे असतात त्यामुळं ही उत्तरं तुम्ही लिहिणं बंधनकारक का आहे जेणेकरून तुम्हाला काही ना काही गुण इथं मिळणार आहेत आता त्याच्यानंतरच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात ए फोर ए फाईव्ह आणि ए सिक्स तुम्ही आता ए फोर नंबर टाकायचा ए फोर आणि त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर पाच ते सहा ओळीमध्ये ज्याला दोन गुण आहेत कळालं प्रत्येकाचं उत्तरच एकच येईल असं नाही पण सारख्या स्वरूपाचं उत्तर असण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आपण वळतोय प्रश्न म्हणजेच ॲक्टिव्हिटी फाईव्ह ही असते ग्रामर व्याकरणावर आधारित इथं तुम्हाला प्रश्न दिलेला असतो तो प्रश्न लिहायचा नाही फक्त क्रमांक टाकायचा आणि जर पर्याय उत्तर असेल तर जसं इथं की डी पर्याय दिलेला आहे उत्तर तो डी पर्याय आणि त्याच्या पुढं जो भाग आलेला आहे तो जशाला तसा लिहून काढायचा तशाच पद्धतीनं दुसरी ॲक्टिव्हिटी असेल ए फाईव्ह मधली तर त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला तशाच पद्धतीनं लिहायचं आहे आता बघा आपल्याला इथं ए सिक्स ॲक्टिव्हिटी ही अँटॉनिम म्हणजे विरोधार्थी शब्दांची विचारलेली होती एपथी हा शब्द दिला होता आणि ऍपथी शब्द दिला होता ऍपथीचा इंथुझियाझम आणि कर्सड म्हणजे शापित सॅक्रीन म्हणजे पवित्र एपथी आणि त्यांचे आपण इथं अर्थ लिहून घेतले अशा पद्धतीनं अर्थ नाही विरुद्धार्थी शब्द त्यांचे विरुद्धार्थाचे शब्द इथं लिहून काढले कळाला कसं लिहायचं इथे लक्ष द्यायचं प्रश्न उत्तर पत्रिकेत लिहून काढायचे नाहीत काय लिहायचे तिथे उत्तर पुढं जातोय आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला बी असतो लँग्वेज स्टडीचा ज्याच्यामध्ये आपल्याला नॉन टेक्चुअल ग्रामर चार गुणांसाठी दिलं जातं किती चार गुणांसाठी ज्याच्यामध्ये बी वन तीन मार्क आणि बी टू एक मार्क अशा एकूण दोन ऍक्टिव्हिटी असतात बी वनमध्ये तीन व्याकरणाची वाक्य आणि बी मध्ये एक असतं स्पॉट द इयरचं वाक्य मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला आता इथं नाही दिलं तुम्हाला डायरेक्ट आपण उत्तरच विचारलेली आहेत सूचना देऊन परंतु परीक्षेमध्ये दे तुम्हाला इथं वाक्य येईल आणि त्या वाक्याचे वाक्या चार पर्याय येतील त्या चार पर्यायापैकी योग्य योग्य असा पर्याय तुम्हाला तिथं लिहून काढायचा आहे आता इथं मी तुम्हाला उत्तर सांगतोय रिराईट इन इनडायरेक्ट स्पीच आता इनडायरेक्ट स्पीचमध्ये जेव्हा वाक्य येतं आणि त्याचं उत्तर लिहायचं असतं तेव्हा काय करायचं हा जो रिपोर्ट आहे तो सुरुवातीला घ्यायचा ऍन ॲस्ट्रॉलॉजर शेडच्या ऐवजी शेडच ऍन ॲस्ट्रॉलॉजर सेड ॲस्ट्रॉलॉजर शेड त्याच्यानंतर कंजेक्शन इथं दॅट घ्यायचं दॅट कॉमन युनवर्टेड कॉमन निघून जाणार आहे ऍन ॲस्ट्रॉलॉजर शेड दॅट अ नाईफ हॅड पास्ड थ्रू हिम वन्स असं उत्तर ये लिहित मित्रांनो मी आपल्याला याचं उत्तर कसं लिहायचं ते इथे लिहून दाखवतो अँड ऍस्ट्रॉलॉजर अँड द अँड नाही इथं द दिलेलं आपण द घेऊ मग द ॲस्ट्रॉलॉजर सेड द एस टी आर ओ एल ओ जी ई आर द एस्ट्रॉलॉजर से आई डी दस्ट्रॉलॉजर सेड आता कंजेसन घव लगता है दैट दैट इथे एक चूक झालेले वाक्य देताना इथं क्वेश्चन मार्क नाही फुल स्टॉप आणि इथं उद्गारवाचक चिन्ह उद कॉमा क्लोज दॅट अ नाईफ अ नाईफमध्ये काही बदल होणार नाही के एन आय एफ ई अ नाईफ अ नाईफ अ नाईफ हॅचचा भूतकाळ हॅड घ्यावा लागतो हॅड पासड पी एडबल यस ई डी -E पासड थ्रू पी एच आर ओ यू जी एच थ्रू यू चा हिम आणि वन्स घेऊन शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही अशा पद्धतीने ते उत्तर लिहावं लागणार होतं लिहायला पाहिजे होतं त्याच्यानंतर आपण आता बी वन मधलं दुसरं बघू आय कॅन सॉल्व्ह धिस प्रॉब्लेम पीक आउड मोडल ऑक्झ्युलरी अँड स्टेट इट्स फंक्शन आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये तेरा मॉडल ऑक्झ्युलरी पैकी कॅन हे इथं दिसतंय कॅन आणि हे काय दाखवतंय फंक्शन ॲबिलिटी ॲबिलिटी दाखवतं हे ॲबिलिटी आणि इथं चेंज द बॉईज द बॉईज प्ले चेस ॲट नाईट प्ले चेस इज प्लेड बाय बॉईज द बॉईज ऍट नाईट आणि बी टू जो आहे तो स्पॉट द चा प्रश्न असतो याच्यामध्ये अत्यंत साधी नॉर्मल चूक दिलेली असते आणि ती चूक दुरुस्त करून तुम्हाला ते वाक्य परत लिहायचं आणि जी चूक तुम्ही दुरुस्त केलेली आहे त्याला अधोरेखित करायला विसरायचं नाही व्हेन स्टुडंट स्टेज अप ऑल नाईट दे आर नॉट अलर्ट इन द मॉर्निंग कॉड एरर अँड रेड द करेक्ट सेंटेन्स इथं बघा द स्टुडंट्स इथं एरर ह्या ठिकाणी आहे कारण हा स्टुडंट्स अनेक वचनी करता आलेला असताना इथं यश जोडण्याची गरज नसते तर तुम्हाला त्या ठिकाणी एस टी ए वाय असं लिहायचंय काय लिहायचंय एस टी ए वाय त्याला अधोरेखित करून पूर्णच्या पूर्ण वाक्य जशास तसं परीक्षेमध्ये लिहून काढायचंय आता इथं आपला संपला प्रश्न पहिला पूर्ण ए आणि बी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये कितीही ओळी शिल्लक राहू द्या इथं तुम्ही सरळ काय करायचं सरळ इथं दोन रेषा वडून काढायच्या परीक्षेमध्ये सरळ सरळ दोन रेषा वाढायच्या आणि हा जो प्रश्न दुसरा ए आहे तो नवीन पानावर लिहायला सुरुवात करायचा नवीन पानावर म्हणजे नवीनच पानावर लिहून काढायचं आहे याच्या अगोदर मी आपल्याला लँग्वेज स्टडीची उत्तरं तुम्ही कशी लिहायला पाहिजे होती ते एकदा दाखवतो मित्रांनो बघा इथं क्वेश्चन वन बी लिहायचं आणि इथं बी वन लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे प्रश्न आलेले असतील ते असे इथं लिहून काढायचे आणि त्यांची उत्तर तिथं लिहायची प्रश्न लिहिण्याची गरज नसते बी टूचं उत्तर बघा इथं बी टू इथं वाक्य लिहिलं वाक्य लिहून काढलंय आणि इथं स्टे या शब्दाला जो यश प्रत्यय जोडलेला होता तो काढून टाकून वाक्य संपूर्ण जशाला तसं लिहून इथं अधोरी केलेलं आहे अधोरेखित करायला विसरायचं नाही समजलं आता या ठिकाणी मी जास्त स्पष्टीकरण न देता तुम्हाला फक्त प्रश्न दुसरा का ए काय असतो हे सांगणार आहे कारण याच्यानंतर आपल्याला अतिशय महत्वाचा भाग बघायचा इथं जर वेळ आपण घालवला कारण प्रश्न दुसरा ए आणि प्रश्न पहिला ए जवळपास सारखाच असतो फरक एवढाच असतो प्रश्न दुसऱ्या ए मध्ये आपल्याला पंधरा ते वीस ओळीचा उतारा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा बारा गुणांसाठी दिला जातो ज्याच्यावर आधारित एकूण ए फाईव्ह ए वन ए टू ए थ्री ए फाईव्ह अशा एकूण सहा ऍक्टिव्हिटी असतात जसं वरचं स्वरूप आहे त्याच पद्धतीनं वरचं म्हणजे प्रश्न पहिल्या एमधल्या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप आहे तसंच इथलं स्वरूप असतं फक्त मी आपल्याला एकदा याची उत्तरं स्क्रीनवर दाखवतो बघा प्रश्न दुसरा ए ए वनची उत्तरं ए उत्तर उत्तरं प्रूफॉल्स विचारलेलं आहे ए थ्रीची उत्तरं ए वन ए टू आणि ए थ्री उतार्यावर आधारितच उत्तरं लिहायची असतात त्याच्यानंतर ए फोर हा पर्सनल रिस्पॉन्स तीन ते चार ओळीमध्ये उत्तर लिहून काढायचं आहे ए फाईव्ह व्याकरणावर आधारित वाक्यरचना उत्तरं लिहावी लागतात आणि ये सिक्समध्ये आपल्याला एखादा शब्द दिला जातो त्याचे समानार्थी विरोधार्थी त्याचे अर्थ सांगून वाक्यात वापरा असं विचारलं जातं इथं आपल्याला वाक्यात वापरा असं सांगितलेलं आहे आपण ते हॅव्हिंग अचीवड नथिंग म्हणजे एम टी हँडेड द पोलिस मेन ट्राई टू कॅच द थी बट रिटर्न एम टी हँडेड पोलीस चोराला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते रिकामे हातानं परतले मित्रांनो आपल्या प्रश्नपत्रिकेतला हा अत्यंत महत्वाचा भाग आहे प्रश्न दुसरा बी जो समरी म्हणून ओळखला जातो समरी एस यू डबल्यू एम ए आर वाय समरी म्हणजे सारांश समरी म्हणजे सारांश समरी म्हणजे सारांश बघा हा जो समरी रायटिंगचा भाग असतो समरी सारांश लेखनाचा अतिशय महत्वाचा भाग असतो ज्याच्यामध्ये आपल्याला इथं एक वाक्य दिलं जातं विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉइंट्स राईट समरी ऑफ द अभो पॅसेज अँड सजेस्ट सुटेबल टायटल फॉर इट या ठिकाणी तुम्हाला हा एक इथं शब्द आहे बघा अभोव अभव म्हणजे वरचा वरचा म्हणजे कोणता वरचा म्हणजे कोणता वरचा म्हणजे प्रश्न दुसऱ्या ए मधला जो उतारा असतो तो उतारा कुठे गृहित धरायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी गृहित आहे समरीमध्ये आणि त्या उतार्याची समरी त्या उतार्याचा सारांश प्रश्न दुसऱ्या बी मध्ये इथं लिहायचं मग किती लिहिणार समरी पंधरा ओळी असतील तर पाच ओळी वीस ओळी असतील तर सहा ओळी कोणत्या लिहिणार तुम्ही ओळी मित्रांनो आता मी जे आपल्याला सांगतोय तसं सा उत्तर लिहायचं नसतंय पण आपल्याला इथं दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून समरी लिहिता येईल का हो जर लिहिता येत असेल तर अतिशय उत्तम आहे तुम्ही या मुद्द्यांना अनुसार समरी लिहा टायटल तुम्हाला जे सुचल त्या उतार्यावर आधारित ते लिहून काढा समजतंय बघा ही अतिशय महत्वाची ट्रिक आहे आपल्यासाठी कारण इथं तीन गुण असतात तुम्ही जर इथं विचार केला या मुद्द्यांच्या आधारे समोर लिहू लिहू का मी लिहिता येणार नाही आणि तुम्ही मग लिहिता येणार नाही म्हणून उत्तर लिहिणार नाही आणि नाही लिहिलं तर तीन पैकी किती मार्क पडतील तुम्हाला झिरो काहीच नाही लिहिल्यावर किती मार्क पडणार आहे झिरो पण तुम्ही जर मी सांगितलेली ट्रिक वापरली तर कमीत कमी अर्धा तर मार्क पडल अर्धा एक दीड दोन पर्यंत मार्क पडू शकतात काय करायचं तुम्ही वाक्याच्या सुरुवातीचा काही भाग मधला काही भाग आणि शेवटचा काही भाग समरी म्हणून लिहा आणि राहिला विषय टायटलचा सुटेबल टायटल तर त्या उतार्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या ठिकाणाचं नाव किंवा एखाद्या प्रसंगाचं नाव तिथं आलेलं असल तर त्याचा तुम्ही उल्लेख तिथं टायटल म्हणून करू शकता टायटल शक्यतो उतार्याच्या सुरुवातीलाच लिहा समजलं अतिशय महत्वाचा भाग हा कोणता चमरीचा प्रश्न दुसरा बी हा तुम्हाला पास होण्यासाठी मदत करतो भाग कोणता प्रश्न दुसरा बी समरी जो विद्यार्थी हे उत्तर लिहिणार नाही त्याला पास व्हायला अडचणी येऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा की प्रश्न दुसऱ्या बी मधले उत्तर तुम्ही लिहायचं म्हणजे लिहायचं कसं लिहायचं सांगितलं त्याच्यानंतर प्रश्न दुसरा सी असतो माइंड मॅपिंगचा माइंड मॅपिंग इथं जर आपल्याला जमत असलं तर लिहा किंवा लिहू नका हा येत असेल तर लिहा इथं काय विचारलंय माइंड मॅपिंग बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स तुम्हाला इथं माइंड मॅपिंग करायचंय माइंड मॅपिंग कसं करायचं असतंय याच्यावर सविस्तरपणे माहिती आहे परंतु ती आता सांगत बसलो तर वेळ पूर्ण नाही म्हणून आपल्याला डायरेक्ट मी उत्तरच दाखवतोय कशा पद्धतीने लिहायला पाहिजे ते मित्रांनो प्रश्न दुसरा मी समरी कशी समरी लिहायची बघा पाच सहा वाक्य समरी त्याला टायटल लिहायचं तीन मार्क तीन पैकी मार्क तुम्हाला मिळू शकतात आपल्याला समजून सांगणार आहे मी मॅप बघा माइंड मॅप काय करायचं जो विषय दिलेला आहे तो विषय तुम्हाला लिहायचा सेंटरला सेंटरला विषय लिहायचा बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स टू स्टुडंट्स गोल राऊंड करा चौकोन करा षटकोन करा काहीही केलं तरी बरोबर येते आणि त्याच्यानंतर मग उप शाखा काढायच्या त्याच्या उप जसे आपण इथं काढलेले आहे अशा काढायच्या उप तीन असतील चार असतील दोन असतील पाच असतील अशा शाखा काढायच्या एक घेतली आपण फिटनेस दुसरी घेतली ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन तिसरी घेतली किलर इन्स्टिंक्ट मात करण्याची भावना ग्रुप बिहेवियर समूहातलं वागणं विल टू विन जिंकण्याची इच्छा आणि त्याच्यानंतर मग त्यांना उपशाखा तुम्ही काढायच्या फिटनेसला इथं तीन काढल्या उपशाखा तीन फिटनेसना तीन बॉडी फिटनेस माइंड फिटनेस इम्युनिटी फिटनेस त्याला गोल राऊंड करायचे प्रत्येकाला गोल राऊंड करायचं विसरायचं नाही फिटनेस तीन प्रकारचा बघितला बॉडी माइंड आणि इम्युनिटी त्याच्यानंतर मग ॲटिट्यूडमध्ये काय बदल होतो गेम्स आणि स्पोर्ट्समुळं ॲटिट्यूड टीम स्पिरिट म्हणजे संघ भावना संघाचा जो आत्मा असता तो त्याच्यानंतर दुसरा मुद्दा लिहू शकता स्पॉन्सरशिप काहीतरी पुढंहून करण्याची भावना याच्यामध्ये आपण लिडरशिप आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे प्रत्येकाचं उत्तर असंच येईल असं नाही तुम्ही याला फक्त ॲटिट्यूडच्या नंतर दोन तीन पण उपशाखा लिहू शकता किंवा चार लिहू शकता टीम स्पिरिटमध्ये सोशल डेव्हलपमेंट सोशल डेव्हलपमेंट अॅटिट्यूडमध्ये असे मुद्दे त्याच्यानंतर किलर इन्स्टिक्ट म्हणजे इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन डिसिप्लिन ही किलर इन्स्टिक्ट इन्स्टिक इन्स्टिंग्ट इन्स्पिरेशन डिसिप्लिन फोकस आणि त्याला असे बांध दाखवू शकता तुम्ही जोडायचं ते तीन मुद्दे त्याच्यानंतर ग्रुप बिहेवियर म्हणजे संघातलं वागणं एम्पथी म्हणजे सहानुभूतीची भावना निर्माण होते सहानुभूतीची भावना तसंच कॉन्फ्लिक्ट रिझोलूशन म्हणजे कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष जर झाला तर त्याचं निरसन कसं करायचं ही भावना तसंच विल टू विन म्हणजे जिंकण्याची भावना त्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी खेळता मेडल्स आणि ट्रॉफी जिंकायची भावना तुम्ही मनामध्ये असते तसंच सर्टिफिकेट मिळवण्याची भावना म्हणजे मिळ तुमच्या मनात असते तसंच बिगर गोल्स एक मोठं ध्येय असतं तुमच्या मनामध्ये आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी एक तुमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व अशा पद्धतीनं माइंड मॅपिंगमध्ये तुम्हाला एकंदरीत असा डायग्राम काढायचा असतो आणि आपल्या मनात येणारे जे विचार आहेत ते सिस्टमॅटिक पद्धतीने आकृतीच्या स्वरूपात मांडायचे असतात जो कोणता विषय येईल त्या विषयाला अनुसरून तुम्ही मॅपिंग हा प्रश्न प्रश्न दुसरा सी किती कोणासाठी असतो तीन किती असतात याला मार्क तीन तर याच उत्तर तुम्हाला लिहायचं आहे जसं आपल्याला इथं समजावून सांगितलंय कसं आलंय का लक्षात तुमच्या दिलेला मुद्दा माइंड साठी जो दिलाय तो कुठं लिहायचा मध्यभागी तुम्ही उभ्या उभ्या पानावर लिहा किंवा आडव्या पानावर लिहा कोणत्याही पानावर उत्तर म्हणजे उभं पान करून किंवा आडवं पान करून कसंही लिहिलं तरी चालतंय फक्त गोष्ट लक्षात ठेवायची त्याला एकतर आशा राहून करा किंवा तुम्ही मुख्य मुद्दा लिहून त्याला असं पण करू शकता असं पण करू शकता चौकोन करू शकता गोल राऊंड करू शकता षटकोण करू शकता चित्र काढायची असले इथं अवतीभोवती तर त्याच्या बाजूला चित्र बी काढू शकता पण चित्र काढायची काही एवढी आवश्यकता नाही तुम्ही काय करायचं गोल राऊंडच करा शक्यतो गोल राऊंड करा चौकोन करत बसू नका आणि अशा पद्धतीनं सब पॉइंट सब ब्रँचेस आणि त्याच्या सब ब्रँचेस लिहून तुम्ही तुमचा माइंडमॅप अशा पद्धतीनं जर केला तर तुमचे तीन पैकी तीन मार्क कुठं गेलेले नाही किती तीन पैकी तीन मला वाटतय चांगलं निरसन झालेलं आपलं माइंड मॅपिंगच्या बद्दल जो आपल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न दुसरा सी असतो प्रश्न दुसरा सी वारंवार सांगतोय बघा प्रश्न दुसरा बी अतिशय महत्वाचा आहे समरी आणि त्याच्यानंतरचा हा माइंड मॅपिंगचा येत असेल उत्तर तर वेळ घालवा नसल येत थोडक्यात लिहून आपलं पटकन पुढचा प्रश्न तिसरा सोडवायचा शिक्षण दुसऱ्या मधला प्रश्न तिसरा ए हा असतो प्रश्न तिसरा ए रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो इथं आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील तीन ते चार कडव्याची एक कविता दहा गुणांसाठी दिली जाते त्याच्यावर एकूण पाच ॲक्टिव्हिटी असतात प्रत्येक ॲक्टिव्हिटीला दोन गुण असतात असे एकूण दहा गुण या ठिकाणी आपल्याला असतात याच्यामध्ये ए वन आणि ए टू ॲक्टिव्हिटी जी असते ती अतिशय सोपी आणि कवितेवर आधारित असते ये वन कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विधाने पूर्ण करा वेब पूर्ण करा ट्रू ऑर फॉस्ट लिहून काढा ट्रू फॉल्स अशा पद्धतीच्या ये आणि ये वन आणि येक्टिव्हिटीज देतात नॅरेट द सीन डिस्क्राईब इन द बिगिनिंग ऑफ द ॲक्स्ट्रॅक्ट या कवितेच्या सुरुवातीला आलेलं जे वर्णन आहे त्या वर्णन तुम्ही लिहून काढा डिस्क्राइब करा वर्णन करा ते कथन करा लिहून काढा ये वन आणि ये कवितेवर आधारित असतात ये थ्री ऍक्टिव्हिटी ही आपल्या स्वमतावर आधारित असते कशावर स्वमत तिथं तुम्हाला पाच ते सहा ओळीमध्ये आपलं मत लिहून काढायचं आहे ए फोर ऍक्टिव्हिटी ही आयडेंटिफाय एक्सप्लेन द फिगर्स ऑफ स्विच यूज्ड इन द फॉलोइंग लाइन्स तिथं काही ओळी दिल्या जातात किंवा मग तुम्हाला अलंकाराचं नाव दिलं जातं आणि त्या अलंकार असलेल्या ओळी लिहून काढायला सांगितल्या जातात इथे काय केलंय नो स्टर इन द इयर नो स्टर इन द सी आणि दुसरी ओळ आहे सेल्स फ्रॉम हेवन रिसिवड नो मोशन दोन वाक्य दिलेले आहेत कवितेतले आणि त्या कवितेतल्या वाक्यांमध्ये कोणता अलंकार आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे व ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी असते कंपोज म्हणजे तयार करायची असते चार ते सहा ओळींची कविता किंवा तिथं चार ओळी दिल्या जातात आणि तुम्हाला दोन ओळी सोडलेले असतात दोन तुम्ही लिहायचे असतात परीक्षेत दोन देतात तर त्याची उत्तरं कशी असतात ते आपण बघूया बघा इथं विधानं पूर्ण करून लिहिलेली आहेत ए वनमध्ये पहिलं आणि दुसरं ए टूमध्ये मध्ये वर्णन करून सांगितलंय कवितेच्या सुरुवातीला जे वर्णन आलेलं आहे ते वर्णन इथं चार ओळीमध्ये लिहून दाखवलंय आणि ए थ्री हा पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न असतो तो तुम्हाला पाच ते सहा ओळीमध्ये लिहायचा असतो प्रत्येकाचं उत्तर सारखंच येईल याची काय अपेक्षा नसते आणि इथं बघा ए फोरमध्ये अलंकार पहिल्या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे अलिटरेशन म्हणजे अनुप्रास रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती नो स्टर हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे आणि इथे अलिटरेशन म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांची सुरुवात जर सारखी झालेली असेल तर त्या ओळीमध्ये एलिट्रेशन अलंकार असतो नाही त्याच ओळीमध्ये दोन अलंकार आहेत पहिल्या ओळीमध्ये दोन अलंकार एलिट्रेशन आणि रिपिटेशन दुसरी जी ओळी दिलेली दिले आहे त्या ओळीमध्ये इन्व्हर्जन आणि पर्सॉनिफिकेशन हे दोन अलंकार दिलेले आहेत जेवढे विचारले तेवढे तुम्हाला तिथं लिहून काढायचे आहेत आणि शेवटची ऍक्टिव्हिटी असते ए फायू कविता तयार करायची किंवा तुमा, तुम्हाला तिथं चार ओळीची एक कविता दिली जाते पण त्यातल्या दोन ओळी लिहिलेल्या असतात आणि दोन ओळी लिहिलेल्या नसतात त्या तुम्हाला स्वतः लिहाव्या लागतात इथं समुद्रावर कविता तयार करायला सांगितली होती ती अशा पद्धतीने केलेली आहे आणि आता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे प्रश्न तिसरा बी तिसरा बी प्रश्न कोणता आहे ऍप्रिशिएशन ऑफ द पोयम राईट ऍप्रिशिएशन द हेल्प ऑफ द फॉलोविंग पॉइंट्स मुद्दे असो मुद्दे नसो इथं जे मुद्दे दिलेले त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला त्याचं ऍप्रिशिएशन लिहावं लागतं परीक्षेत इथं आपल्या पाठ्यपुस्तकातली आप एक कविता देतात ज्या कवितेत कवितेचं नाव देत नाहीत किंवा त्या कवीचं बी नाव देत नाहीत तर तुम्हाला त्या दोन गोष्टी तिथं लिहाव्या लागणार असतात सुरुवातीलाच ॲप्रिशिएशनच्या म्हणून मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकात आप असलेल्या आठही कविता वारंवार वाचा जेणेकरून तीन ते चार कडव्यांची कविता आपल्याला परिषद दिलेली जी आहे ती वाचल्याबरोबर तुम्हाला त्या कवितेचं नाव कशाचं नाव कवितेचं आणि त्या कवीचं नाव लगेच आठवायला पाहिजे जर या दोन गोष्टी तुम्हाला आठवल्या नाहीत तुम्हाला जर माहीत झाल्या नाहीत तर याचं उत्तर तुम्हाला लिहिता येणार नाही दहा ते पंधरा ओळीमध्ये या दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून लिहा किंवा मग कुठलेही मुद्दे न लिहिता जरी तुम्ही तुमच्या पद्धतीनं कवितेचं रसग्रहण म्हणजे कवितेचं टायटल कवितेची शिकवण कवितेची स्टाईल कवितेची वैशिष्ट्य कवितेत वापरलेली भाषा कवितेत वापरलेले अलंकार कवितेतून मिळणारा संदेश कवितेतून नैतिक शिकवण मिळणारी आणि शेवटी तुम्हाला त्या कवितेबद्दलचं मत त्या ठिकाणी लिहायचं आहे असं दहा ते बारावडीमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता नमुना बघायचा झाला तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रश्न तिसरा बी पंधरा ते वीस वळीमध्ये इथं नमुना दिलेला आहे मित्रांनो आणि आपण आता आलोय अतिशय महत्वाच्या प्रश्ना जवळ आणि तो प्रश्न आहे शिक्षण थ्री मधला रायटिंग स्किल म्हणजे लेखन कौशल्याचा हा एकूण सोळा गुणांचा प्रश्न आहे याच्यामध्ये ये, बी टी आणि डी असे एकूण चार घटक दिले जातात व चार घटकात प्रत्येकी तीन उपघटक असतात व तीन पैकी एका उपघटकाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असतं काळजीपूर्वक ऐका कारण प्रत्येक उपघटकामध्ये जो उपघटक लिहिल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळणार आहेत तो कोणता असू शकतो हे मी आपल्याला इथं सांगणार आहे म्हणून तुम्ही हा संपूर्ण भाग लक्षपूर्वक ऐका इथं प्रश्न चौथा असतो आणि तिथं सूचना देतात कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बिलो खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहा त्याच्यामध्ये ए दिलं जातं ए अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोईंग अटेम्प्ट म्हणजे सोडवा एनी वन ऑफ द फॉलोईंग खाली जे तुम्हाला तीन घटक दिलेले आहेत त्या तीन घटकापैकी फक्त एक सोडवा मित्रांनो इथं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा मग इथं ग्रुप डिस्कशन हे तीन विषय दिले जातात यापैकी मी तुम्हाला रिकमेंड करेल एकतर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज लिहा किंवा मग ग्रुप डिस्कशन ज्याची तयारी तुमची चांगल्या पद्धतीची असेल ते लिहा परंतु प्राधान्य ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजला द्या कारण तिथं चार पाच ओळीच लिहायचे असतात फक्त त्याचा एक विशिष्ट फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला त्याचं उत्तर लिहावं लागतं एसओपी म्हणजे तुम्हाला निबंध टाईप याचं उत्तर लिहावं लागतं स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन एखादा विषय दिला जातो आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला एक ते दीड पेज उत्तर लिहावं लागतं म्हणून प्राधान्य ड्राफ्टिंग व्हर्च्युअस मेसेजला द्या त्याचं उत्तर कसं लिहावं लागतं ते मी आपल्याला सांगतो परत परंतु अगोदर प्रश्न बघूया यू आर प्रियंका अ पर्सनल असिस्टंट टू मिस्टर Sen Mistress Sen, she was away attending a meeting when Mr. Gurga rang up. You spoke to him and jotted down his message in your notepad. Draft the message for Mrs. Sen using the information in your notes given below. Mr. Gurga rang up five PM has received the CDs and uh, posters coming tomorrow to thank मिसेस सेन अँड टू पर्सनली हँड ओव्हर द चेक तर असा संदेश आहे तुम्ही कोण आहात प्रियंका पर्सनल असिस्टंट कोणाची श्रीमती सेन यांची ते कुठं आहेत त्या मिटिंगला जात आहेत आणि तेव्हा मिस्टर गर्ग यांना फोन हो आला यू स्पोक टू हिम आणि फोन कुणाला आला तुम्हाला तुम्ही त्यांना बोलले यू स्पोक टू हिमॅन जॉटेड डाऊन हिज मेसेज इन युअर नोटपॅड तुम्ही तो मेसेज लिहून घेतला मेसेज फॉर सेन आणि तुम्हाला आता हा श्रीमती सेन यांच्यासाठी संदेश लिहून काढायचा आहे इथं काही मुद्दे दिलेत कधी मुद्दे देतात कधी डायलॉग देतात कधी असा विषय देतात आणि त्याला अनुसरून तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा असतो या ठिकाणी तुम्हाला संदेश कोणासाठी लिहायचा आहे संदेश कोण लिहितोय आहे आणि संदेश काय आहे एवढ्या गोष्टी माहीत पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तारीख आणि वेळ या दोन गोष्टीही लिहायच्या आहेत चला तर मग बघूया कसं उत्तर लिहायचं ते मित्रांनो प्रश्न चार असा नंबर टाकायचा हे टाकायचं त्यातलं एक नंबरचं उत्तर लिहिणार म्हणून एक असं वर मेसेज लिहून काढायचं मेसेज इथं लिहा किंवा सेंटरला लिहा इथं लिहिलं तरी चालतंय मेसेज त्याच्यानंतर दिनांक लिहा जो दिनांक असेल तो आणि वेळ सुद्धा लिहून काढायची संदेश कुणाला लिहायचा आहे मिसेस सेन यांना मिसेस सेन असं लिहायचं काय मेसेज लिहायचा आहे कुणी फोन केला होता मिस्टर गर्ग रँग अप ॲट फाईव्ह पी एम टुडे त्यांनी काय सांगितलं ही वॉन्टेड टू इन्फॉर्म यू दॅट ही हॅज रिसिवड द सीडीज अँड पोस्टर्स ही एक्सप्रेस प्लेजर अँड विल बी कमिंग टू ऑफिस टुमारो टू थँक यू अँड पर्सनली हँड ओव्हर द चेक तुमचे आभार मानायला ते प्रत्यक्ष येणार आहेत कुणी कुणाला लिहायला संदेश मिस्टर सेन यांना कुणी लिहिला प्रियंका युवर इथं युवर लिहिलं तरी चालतं युवर प्रियंका आणि इथे एक गोष्ट या ठिकाणी राहिलेली आहे ती म्हणजे हा जो मेसेज आहे या मेसेजला तुम्हाला बॉक्स करायचा आहे पूर्णशा पूर्ण बॉक्स करून टाकायचा आहे जेवढा काही मेसेज आहे त्या पूर्ण मेसेजला बॉक्स करायला कदापिही विसरायचं नाही कळालं अशा पद्धतीनं बघा किती ओळी आहेत एक दोन तीन चार पाच सहा फक्त पाच सहा ओळी उत्तर लिहिलं का तुम्हाला चार पैकी चार गुण इथं मिळू शकतात किती गुण मिळू शकतात चार किती गुण आहेत याला चार किती प्रश्न प्रश्न चौथा ए किंवा मग त्याच्यानंतर तुम्हाला जर यशोपी लिहायचं असेल तर त्याचं सुद्धा उत्तर इथं आपल्या समोर स्क्रोल करतोय पण हे उत्तर मी आपल्याला रिकमेंड करणार नाही तर तुम्ही डायलॉग लिहू शकता डिस्कशन डायलॉग ओके तर डायलॉग अशा पद्धतीने तुम्ही तिथं लिहून काढू शकता आता ये प्रश्न संपल्यानंतर आपण वळतो येतो बी प्रश्नाकडं बी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग इथं पण तीन घटक आहेत इथं एक तर राईट ईमेल असतो ईमेल लिहा किंवा मग रिपोर्ट लिहा किंवा इंटरव्ह्यूचे प्रश्न कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्याल इथं अगदी बरोबर इथं तुम्हाला द्यायचंय बी मध्ये प्राधान्य इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो इथं जसे मुद्दे दिलेले आहेत तशाच पद्धतीनं मुलाखत घेण्यासाठी आठ ते दहा प्रश्न तुम्हाला तयार करावे लागतात परीक्षेमध्ये जर तुम्हाला फॉर्मॅट दिलेला असेल तर त्याच फॉर्मॅटने तिथे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत आता फॉर्मॅट पण देतात अलीकडं ज्याच्यामध्ये आपल्याला असे दोन कॉलम करावे लागतात आणि आडवे बरेच रोज करावे लागतात ज्याच्यामध्ये तुम्हाला मुलाखत घेणाराचे परिचय मुलाखत किती वेळ चालली टाईम असे मुद्दे लिहून आणि मग काय प्रश्न विचारले ते पुढं तुम्हाला लिहावे लागतात कोणता प्रश्न उत्तर लिहिणार इथं प्रश्न चौथ्या बी मध्ये तिसऱ्याचं उत्तर लिहायचं किंवा जर क्रमांक बदललेला असेल तर जिथं मुलाखत असेल काय मुलाखत तर त्याचं उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहून काढायचं आहे आठ ते दहा प्रश्न तयार करायचे आहेत मित्रांनो कसे तयार करायचे प्रश्न सुरुवातीला प्रस्तावना करायची थोडक्यामध्ये दिलेल्या विषयाला अनुसरून तुम्ही तिथं प्रस्तावना करणार आहात प्रस्तावना केल्यानंतर मग तुम्ही आठ ते दहा प्रकारचे प्रश्न त्यांना त्याच्याशी संबंधित असलेल्या विषयाला अनुसरून विचारू शकता जसे इथं दिलेले आहे त्या पद्धतीनं आणि मग शेवटी समारोप सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे करायचा आहे की जेणेकरून तुमच्या मार्कामध्ये काही कमी होणार नाही किती मार्क त्याला ऐकून चार आणि चारपैकी चार, चार गुण तुम्हाला जर तुम्ही असं उत्तर लिहिलं तर नक्कीच मिळणार आहेत त्याच्यानंतर आपण आलोय अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोविंग म्हणजे प्रश्न चौथ्यातलं सी ज्याच्यामध्ये आपल्याला तीन घटक विचारतात ज्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये असतो यू इंटेन टू टेक पार्ट इन द इंटर कॉलेज एलोकेशन कॉन्टेस्ट भाषण तयार करायचं असतं बघा एकतर भाषण किंवा मग तुम्हाला इथं कॉम्पेरिंग कॉम्पेअरिंग किंवा कॉम्पेरिंग म्हणजे सूत्रसंचालन आणि एक्सपेंशन ऑफ आयडिया इथं मी आपल्याला प्राधान्य देईल ते म्हणजे भाषण कारण भाषणाचा फॉर्मॅट आणि शेवट तोच असतो फक्त तुम्हाला दिलेल्या विषयाला अनुसरून पाच दहा होळी तिथे लिहायचे आहेत आणि जर तुमची कॉम्पेरिंगची म्हणजे सूत्रसंचालनाची तयारी जर असेल तर तुम्ही भाषण न लिहिता सूत्रसंचालनच लिहावं याला मी रेकमेंड करेल चला बघूया सूत्रसंचालन बघा सूत्रसंचलनामध्ये तुम्हाला काय करायचं इंट्रोडक्शन त्याच्यानंतर मग इंट्रोडक्शन झाल्यानंतर वेलकमिंग गेस्ट पाहुण्यांचं स्वागत त्याच्यानंतर लाईटिंग द ट्रॅडिशनल लॅम्प दीप प्रज्वलन त्याच्यानंतर इनॉग्रेशन म्हणजे कार्यक्रमाचं उद्घाटन आणि मग त्याच्यानंतर भाषणं होणार असतील विद्यार्थ्यांचे सत्कार असतील प्रमुख विद्यार्थ्यांचे भाषणं असतील मुख्याध्यापकाचं भाषण प्राचार्यांचं भाषण आणि शेवटी आभार प्रदर्शन हे तुम्हाला सूत्रसंचलनामध्ये व्यक्त करावं लागतं त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न चौथा डी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एकतर फिल्म रिव्ह्यू विचारतात किंवा मग ब्लॉग लिहायला विचारतात किंवा मग अपील याच्यामध्ये तुम्ही याला प्राधान्य देऊ नका याला प्राधान्य देऊ नका प्राधान्य हे ज्या ठिकाणी फिल्म रिव्ह्यू विचारलेला आहे त्याच उत्तर लिहा कारण तुम्हाला तिथं चित्रपटाचं नाव देत नाहीत तिथं फक्त तुम्ही नुकत्याच बघितलेल्या चित्रपटाविषयीचं रिव्ह्यू म्हणजे परीक्षण लिहा तुम्ही कोणत्याही एका चित्रपटाचं परीक्षण अगोदरच तयारी करा आणि जसं विचारलंय तसं तिथं मुद्दे दिलेले असतील किंवा नसतील त्याचा विचार नाही केला तरी चालेल तुम्ही त्या चित्रपटाचं नाव त्या चित्रपटाचा प्लॉट त्या चित्रपटातले मुख्य अभिनेते अभिनेत्या तो तुम्हाला चित्रपट का आवडला त्याच्यातला प्रमुख आवडता तुमचा सीन आणि तो चित्रपट पाहण्यासाठी तुमचं त्याबद्दलचं मत असं थोडक्यात एक पेज जरी उत्तर लिहिलं तरी तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क तिथं मिळू शकतात इथं तुम्ही ब्लॉग लिहायचा नाही किंवा लिहायचं नाही काय लिहायचं फक्त आणि फक्त दोन्हींची पण तयारी करा कारण कधी कधी इथं बुक रिव्ह्यू किंवा आपली जी मालिका असते सिरियल रिव्ह्यू असं येऊ शकतं पण शक्यतो फिल्म रिव्ह्यूच इथं विचारला जातो काय विचारला जातो फिल्म रिव्ह्यू म्हणून तुम्ही तोच लिहिण्याचा प्रयत्न इथं करायचा आहे आता आपण शेवटच्या भागाकडे आलोय शेवटचं सेक्शन फोर म्हणजे प्रश्न पाचवा मित्रांनो याच्यामध्ये अतिशय सोपं आहे लिटररी जेनरा नॉव्हेल आपल्याकडं वाङ्मय वर आधारित चौथं युनिट आहे ज्याच्यामध्ये कादंबऱ्यावर आधारित असलेले एकूण चार धडे दिलेले आहेत आणि हे चारही धडे प्रश्न पाचव्यामध्ये विचारले जातात एमध्ये चौथ्या युनिटमधला पहिला धडा बीमध्ये चौथ्या युनिटमधला दुसरा धडा सी मध्ये चौथ्या युनिट मधला तिसरा धडा आणि डी मध्ये चौथ्या युनिट मधला चौथा धडा फक्त प्रश्न पाचव्या ए मध्ये जो प्रश्न असतो तो ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो ज्या ठिकाणी तुम्हाला चुकी बरोबर विधाने पूर्ण करा घटनाक्रमाने लावा वेगळा शब्द ऑडमॅन आउट शोधून काढा अशा प्रकार जोड्या जुळवा अशा प्रकारच्या अतिशय सोप्या आणि साध्या ॲक्टिव्हिटी इथं दिल्या जातात विधाने पूर्ण करा आणि खालीलपैकी चुकीची विधाने बरोबर करून लिहा असं या ठिकाणी विचारलेलं आहे इथं तुम्हाला हा जो प्रश्न पाचवा ए आहे प्रश्न पाचवा ए जो आपल्या पाठ्यपुस्तकातील फोर वर वनवर आधारित असतो हिस्ट्री ऑफ नॉव्हेल मित्रांनो हिस्ट्री ऑफ नॉव्हेल हा धडा तुम्ही पुन्हा 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 वाचून काढा कारण इथं ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असतात आणि तुम्हाला इथं चार पैकी चार मार्क मिळण्याचे चान्सेस आहेत जर तुम्ही ते धडा वाचला तर तुम्हाला ती सगळी उत्तर इथं येऊ शकतात पण तुम्ही जर वाचलच नाही तर अंदाजे उत्तर लिहिणार आणि मग तुम्हाला इथं मार्क मिळणार नाही त्याच्यासाठी प्रश्न पाचवा ए सोडवण्यासाठी चौथ्या युनिटमधला पहिला धडा वारंवार वारंवार डिव्हिजन वार करत रहा म्हणजे तो तुम्हाला कळेल आणि आता याच्यानंतर प्रश्न पाचवा बी जो की आपल्या फोर पॉइंट टू मध्ये जो धडा आहे टू टू सर विथ लव्ह हा जो धडा आहे या धड्यावर आधारित तुम्हाला इथं दोन प्रश्न देतात त्यांची उत्तरं तुम्हाला पन्नास शब्दामध्ये म्हणजे पाच ते दहा ओळीमध्ये लिहावी लागतात याच्यासाठी तुम्हाला त्या कादंबरीचं नाव कादंबरीतले घटक कादंबरीतला जो भाग आहे त्यातली जी पात्र आहेत त्यातले जे प्रसंग आहेत हे सगळे माहीत असायला पाहिजेत जेणेकरून तुम्हाला इथं एका प्रश्नाला दोन गुण असतात आणि असे दोन प्रश्न इथं असतात किती प्रश्न असतात दोन आणि हे चार मार्क जर मिळवायचे असतील तर तुम्हाला ही कादंबरी दोन चार वेळा रिव्हिजन करावी लागेल आपल्याला संपूर्ण कादंबरी दिलेली नाही परंतु जेवढी दिलेली आहे तेवढी वाचा त्या कादंबरीचं आउटलाईन आपल्या पुस्तकात दिलेलं आहे ते वाचा ते जर वाचलं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायला काही अडचण येणार नाही द इन्सिडेंट्स इन द एक्सटॅक टू सर्व विथ लव्ह ऑकर्ड ॲट अ पर्टिक्युलर प्लेस ही एका विशिष्ट ठिकाणी घडलेली घटना आहे एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द दॅट प्लेस इन युअर ओन वर्ल्ड आणि त्या ठिकाणाचं महत्त्व तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सांगायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी कम्पेअर द फॉलोइंग कॅरेक्टर्स मी जोसेफ अँड डेन हॅम मिस जोसेफ आणि डेन्हॅम दी जी दोन पात्र आलेली आहेत या दोन पात्रांची तुलना तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे त्यांनी काय परफॉर्मन्स केला मिस जोसेफनं काय के काम केलं डेनहॅमनं काय केलं त्यांनी जो त्यांचा अहवाल मांडायचा होता त्याच्यामध्ये त्यांनी कशी भूमिका बजावली त्यांनी काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या हे सगळं तुम्हाला इथं पाच ते दहा मांडायचं आहे मार्क आहेत चार त्याच्यानंतर पुढचा भाग आहे ॲन्सर इन अबाउट फिफ्टी वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिव्हन बिलो आपल्या पाठ्यपुस्तकातला जो धडा आहे फोर पॉईंट थ्री अराऊंड वर्ल्ड इन एटी डेज कोणता धडा आहे अराऊंड वर्ल्ड इन एटी डेज हा धडा तुम्हाला ही कादंबरी तुम्हाला तीन चार वेळा वाचायची आहे कारण इथं दोन ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात किती दोन आणि त्याच्या मार्क किती असतात त्याला दोन दोन तुम्हाला पाच दहा पाच दहा वेळी उत्तर लिहायचं आहे आणि इथं तुम्हाला एक अर्धा तरी मार्क मिळेल ना नाही लिहिलं तर काय मार्क मिळणार आहे म्हणून तुम्हाला ही कादंबरीत नेमकं का बेसिक गोष्टी काय आहेत अराउंड वर्ल्ड इन एटी डे ज्याच्यामध्ये आवडा हिलियास फॉग डिटेक्टिव फिक्स आणि पासपार्ट आऊट ही जी दोन चार पात्र आहेत आणि याच्यामध्ये आलेली काही ठिकाणं ती त्यांची स्पेलिंग व्यवस्थित लिहून का पाठ करा आणि इथं तुम्हाला दिलेल्या विषयाला अनुसरून हे जर वाचलं तर तुम्हाला लिहिता येणार नक्की लिहिता येणार आहे हा शेवटचा भाग आहे प्रश्नपत्रिकेचा शेवटी शेवटी शेवटच्या अर्ध्या तासात तुम्हाला हे लिहून काढायचं आहे आणि प्रश्न पाचव्यामध्ये शेवटचा जो असतो डी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये फोर पॉईंट फोर म्हणजे चौथ्या युनिटमध्ये जो चौथा धडा आहे ज्याचं नाव आहे द साईन ऑफ फोर हा ज्याच्यामध्ये शेरलॉक होम्स वॅटसन अॅल्टो मेरी मॉस्टन ही जी पात्र आहेत ते ठिकाणे जे ट्रेझर खजिना शोधण्यासाठी जातात त्याच्यामध्ये आलेली बरीच ठिकाणं आहेत त्यांची नावं पाठ करा त्यांची स्पेलिंग पाठ करा कादंबरीचा लेखक कोण आहे तोसुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे या बी सी आणि डी या तीन प्रश्नांची उत्तरं लिहित असताना अतिशय काळजी तुम्हाला घ्यायची आहे इथं तुम्हाला चार चार पाच पाच ओळी तरी उत्तर प्रत्येक प्रश्नाचं लिहून काढायचं आहे चार चार पाच पाच ओळी तरी लिहून काढा जेणेकरून तुम्हाला एक एक मार्क तरी मिळाल्यावर एक एक जरी मार्क म्हणलं तरी सहा मार्क तुम्हाला इथं मिळू शकतात आणि हे तुमच्या हातचे मार्क आहेत आता ही उत्तरं तुम्ही प्रश्न पाचव्या मधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायला पाहिजे होती इथले प्रश्न तर तुम्ही बघितलेले आता मी तुम्हाला उत्तर सांग दाखवतो बघा प्रश्न पाचव्या ए मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप उत्तर लिहावी लागतात याचा काही प्रश्न नाही पण प्रश्न पाचवा बी जो आहे तिथं तुम्हाला पाच ते सहा ओळी प्रश्न पाचवा बी एक नंबर टाकायचं पाच ते सहा ओळी उत्तर लिहून काढायचं त्याच्यानंतर प्रश्न पाचवा बी मधला दुसरा टाकायचा उत्तर लिहून काढायचं त्याच्यानंतर प्रश्न पाचवा सी बघून घ्या दीव कसं उत्तर लिहायचं ते कसं म्हणजे थोडक्यामध्ये कादंबरी सांगितले दिलेल्या विषयाला अनुसार तुम्हाला इथं उत्तर लिहून काढायचं आहे आणि एक गोष्ट तुम्हाला राहून गेलेली आहे सांगायची आता ती मी सांगतोय फिल्म रिव्ह्यूच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं होतं का फिल्म रिव्ह्यूचं उत्तर तुम्हाला प्रश्न चौप्या डीमध्ये लिहायचं आहे तिथं तुम्हाला टायटलचा उल्लेख करायचा आहे टायटल ऑफ द फिल्म त्या टायटल तुम्ही जो कोणता पिक्चर असेल त्या पिक्चरचं टायटल आणि थोडक्यामध्ये तो कधी प्रकार पब्लिश झाला त्याच्यानंतर गिस्ट ऑफ द प्लॉट म्हणजे त्या पिक्चरची त्या चित्रपटाची त्या मुची चित्र त्या, त्या फिल्मची तुम्हाला प्लॉट म्हणजेच थोडक्यात त्याचा त्या त्या जो आराखडा आहे तो तुम्हाला इथं थोडक्यामध्ये मांडायचा आहे त्याच्यानंतर रिझन यू लाईक द फिल्म ही चित्रपट तुम्हाला का आवडला ते आय लाईक द मूवी बिकॉज इट शो द इम्पॉर्टन्स ऑफ लव्ह सॅक्रिफाईस रिपेंटन्स अँड लॉयल्टी त्याच्यानंतर चित्रपट असलेला युअर फेवरेट सीन फ्रॉम द मूव्ही युअर ओपिनियन अँड रिकमेंडेशन असं थोडक्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर इथं मी तुम्हाला दाखवलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक ते दीड पेज उत्तर इथं प्रश्न चौथ्या चौथ्याआडीचं लिहायचं आहे ओके थांबूया मग हा बघा अपीलचा भाग आहे अपील टोबॅको डेथ डिसीज अँड पाचवा प्रश्न सांगितला आहे